हाय मुलांनो, हे बघा, हे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयाचे शिक्षण आनंददायी व सुलभ होण्यासाठी सरस्वती इंग्लिश प्राइमर उजळणीसह, तर ह्यातलं आपण हे बघा ABCD झेड पर्यंत बोलूया। चला तर मग माझ्या बरोबर तुम्ही सुरू करा बोलायला। तर आपण आतील पान उघडूया। हे बघा, बघू शकता ह्याच्यात काय काय आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळेल। स्वर, मराठी, मुळाक्षरे, अ ते आहापर्यंत, आणि हे बघा व्यंजन आहे। हे आपण छोट्या मुलांना बेसिक शिकवलं ना, तर मुलांची मूळ पाया मजबूत होतो। हे बघा, बघू शकता हे आहे पुस्तक। हे बघा याच्यामध्ये काय काय, आधी तुम्हाला हे मी दाखवते याच्यामध्ये काय काय आहे मस्तपैकी ABCD इंग्लिशमध्ये। हे बघ, पहिली लिपी कॅपिटल लेटर, इंग्रजी मोठी लिपी, आणि हे दुसरी लिपी स्मॉल लेटर्स, स्मॉल लेटर्स इंग्रजी लहान लिपी, आणि हे तिसरी लिपी, हां हे बघा मोठी धावती लिपी, बघताय ना। आणि हे काय आहे, ही चौथी लिपी लहान धावती लिपी। कसं असतं बघा अक्षर। आता आपण हे बघूया, इंग्लिश अल्फाबेट्स, इंग्रजी मुळाक्षरे, अल्फाबेट्स मुळाक्षरे, अक्षर रचना, कॅपिटल मोठे अक्षर, स्मॉल लहान अक्षर। हे बघा, हे ए कॅपिटल आहे, स्मॉल आहे। हे बघा छोट्या मित्रांनो, बघताय ना। तर माझ्या मागे आता तुम्ही बोलायचं। छान छान आपण अभ्यास करूया, ओके। आणि मित्रांनो, माझ्या छोट्या मैत्रिणींनो, तर आपण ह्याच्यातमधलं अभ्यास करून हे बघा असं संपूर्ण पुस्तक आता आपण वाचून घेऊया, हां झेडपर्यंत, ओके। तयार आहात माझ्याबरोबर बोलायला? चला तर मग सुरू करूया आपण ABCD बोलायला सुरू करूया। A for apple, apple म्हणजे सफरचंद। B for banana, banana म्हणजे केळे। C for cat, cat म्हणजे मांजर। डी फॉर डॉग, डॉग म्हणजे कुत्रा। ई फॉर एलिफंट, एलिफंट म्हणजे हत्ती। एफ फॉर फिश, फिश म्हणजे मासा। जी फॉर क्रेप्स, क्रेप्स म्हणजे द्राक्षे। H for
हॉर्स, हॉर्स म्हणजे घोडा। आता ह्याच्यातले आणखीन काही शब्द आहेत, ए ए ए पासून बरेचसे शब्द तयार होतात, ते तुम्ही बोला। हं, हे बघा इथं काय आहे, विमान आहे, ए पासून होणारे शब्द तयार। परत अँट म्हणजे मुंगी आहे। नंतर बॉ, बी बी पासून होणारे शब्द तयार बरेचसे आहेत। बॉल आहे, मुलगा आहे, बॉय म्हणजे मुलगा। परत काऊ, सी पासून होणारे शब्द तयार काऊ, गाय। कार म्हणजे मोटार कार। परत डी पासून डियर, हरीण। डक बदक, ए पासून होणारे शब्द तयार आय डोळा। ईगल गरुड। परत एफ पासून होणारे शब्द फॉक्स कोल्हा। फ्लॅग झेंडा। जी पासून होणारे शब्द गोट म्हणजे शेळी। गर्ल म्हणजे मुलगी। आणि एच पासून होणारे शब्द तयार हेन म्हणजे कोंबडी, हॅट म्हणजे टोपी। ओके, आता आपण आतील पानावर जाऊया। हे बघा, बघू शकताय आता, हे आय जे के एल एम एन ओ पी क्यू। आता आय पासून होणारे शब्द बघूया। छोट्या मित्रांनो बघताय ना, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण का ह्या छोट्या छोट्या माझ्या मित्रमैत्रिणींना मी हे वाचून दाखवते, माझ्यासाठी तुम्ही बोला। हे बघा, आईपासून आपण वाचूया शब्द आईस्क्रीम। परत इंडियाला भारत, आयर्न इस्त्री। जे पासून होणारे शब्द जे जोकर, जोकर म्हणजे विदूषक। जीप म्हणजे जीप। जग म्हणजे जग। के पासून होणारे शब्द के फॉर काईट। कांगारू फॉर कांगारू। की, की फॉर किल्ली। एल फॉर लॅम्प म्हणजे दिवा। लेमन फॉर लिंबू। लायन फॉर सिंह। एम फॉर मँगो म्हणजे आंबा। आता आंब्याचा सीझन आला आहे ना, बघा आंबा कसा आहे, मस्तपैकी छान आहे ना, खायलाही गोड असतो। एम फॉर मँगो आंबा। मंकी, मंकी म्हणजे माहीत आहे ना आपल्या दारात राजा झाडावर असं कधीतरी आंब्याच्या सीझनमध्ये असं येत असते ना, तो असा माकडासारखा उड्या मारतो, तो माकड। मंकी हे बघा कसं असतो, मंकी फॉर माकड म्हणजे, मंकी म्हणजे माकड। आणि हे काय बघा, रात्रीच्या आपण जेवण वगैरे फिरत असतो ना, तेव्हा बाहेर चंद्र दिसतो का नाही, मून असा बघ, रात्रीच्या प्रकाश रांधारात आकाशात दिसतो ना तो मून, हे बघा किती छान आहे। मून म्हणजे चंद्र। एन फॉर नर्स, हे बघा डॉक्टरची असं दवाखान्यात जातो का नाही आपण, मग असं स्वीट असतात असा, मग त्या छान छान बोलतात त्या नर्स,
बघा छोट्या छोट्या मुलांना कशा औषधं गोळ्या हसवतात. चा नर्स म्हणजे परिचारिका. हे काय आहे? नेस्ट. नेस्ट म्हणजे असं चिमण्यांचं घरटे. आता उन्हाळ्यात चिमणे घरटे बांधतात ना झाडांवर, असे छोटे एक 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 काडी आणून असे छान सुंदर त्यांची घरटी तयार करतात. आणि त्याच्यामध्ये ते अंडी असतात. बघा त्यांची अंडी बघताय का ना तुम्ही? बघा दिसता ना अंडी आहेत का? मग हे बघा, मग हे नेस्ट म्हणजे घरटे. हे काय आहे? NIB नीब. नीब म्हणजे ते अशी पेनाची शाई पेन असते बघा, त्याची असे असतात ते. तर छोट्या मित्रांनो तुम्ही हे बघा. आता आपण जाऊया कुठे? ओ म्हणजे बापरे. ओ कसं आहे बघा, छान छान. मग ओ म्हणजे अनियन. अनियन म्हणजे कांदा. ज्याच्या डोळ्यातून आपण कापताना, मम्मी कापताना वगैरे कांद्यातून कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं ना, तो बघा हा कांदा. आता कुठे जाऊया? पुढे जाऊया आपण. ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल. हे बघा बैल. परत हे ऑरेंज. ऑरेंज म्हणजे संत्री. आता जाऊया आपण पी. पी फॉर पॅरेट. पॅरेट म्हणजे पोपट. तो असा मिठू मिठू बोलणारा पोपट असतो ना, ते छान छान बघा हिरवा गार कसं पोपट आहे तो पोपट. इकडे कोण आहे बरो? पिकॉक. पिकॉक म्हणजे मोर. लक्ष आहे ना मुलांनो, छोट्या छोट्या मित्र मैत्रिणींनो बघताय ना, असे छान छान आपण अभ्यास करूया. हां ॲपल. ॲपल मीन्स अननस. क्यू फॉर क्वीन. अरे वा, मुलींना क्वीन खूप आवडतात ना. हे बघा क्वीन म्हणजे राणी. बघा डोक्यावर कशी मस्तपैकी ते हे आहे राणीसारखं असं. हे काय आहे? क्वॉटर. क्वॉटर म्हणजे चतकोर. तर इथं काय आहे? क्वील. क्वील म्हणजे अरे वा, क्वील तर सर्व मुलांना छोट्या छोट्या मुलांना खूप आवडतं ना. क्वील म्हणजे पीस, म्हणजे पक्ष्यांचं पीस असतात ना. पीस. आता आपण ह्या पानावर जाऊया. इकडे काय आहे बघा? आर आहे, एस आहे, टी आहे, यू आहे, परत वी आहे, डब्ल्यू आहे, एक्स आहे, वाय आहे, झेड आहे. तर आपण हे बघूया, वाचूया. हां, आर फॉर रोज. रोज म्हणजे गुलाब. गुलाब सर्वांना आवडतं ना, फुलं सर्वांना आवडतात ना. मलाही आवडतात, खूप आवडतात गुलाब. मग हे काय आहे? रॅट. रॅट म्हणजे उंदीर. उंदीर मामाला तर बघून सर्वजण पळतात, है की नाही? तर छोट्या छोट्या मुलांच्या आई ग पळतात कसे ते दुडू 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 दुडू. कोण टेबलावर चढतं, कोण बेडवर चढतं, उंदीर मामांना बघून पळापळ चालू होते. बघा तो असा उंदीर मामा. आर फॉर रॅट. रॅट म्हणजे उंदीर. आता काय इथं? रेडिओ. रेडिओ म्हणजे आकाशवाणी. याच्यात छान छान गाणी लागतात बघा, ते रेडिओ आकाशवाणी. आता जाऊया येस. येस फॉर शिप. शिप म्हणजे जहाज. जहाजात बसलाय का तुम्ही? मी पण बसले. हे बघा जहाज. मग ए स्पून. स्पून म्हणजे चमचा. इकडे काय आहे? सन. सन म्हणजे सूर्य.
आता उन्हाळ्यामध्ये आता खूप तापलेला असतो ना हा सूर्य बघा असा. इकडे काय आहे, टी फॉर ट्री, ट्री म्हणजे झाड. आता उन्हाळ्यात सावली देते ना, झाडाचं महत्त्व कळतं का, म्हणून झाडे लावायचे पावसाळ्यात, भरपूर झाडे लावा. हां मग ह्या बघा, ट्री म्हणजे झाड. इकडं काय आहे, टॉप भोवरा. आता उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर मुले भोवरा वगैरे खेळतात की नाही हे बघा. आता भोवऱ्याचा डाव रंगणार छोट्या छोट्या मुलांचा, तो भोवरा. इकडे काय आहे, टॅमॅटो टोमॅटो बघा, लाल लाल टोमॅटो कसे आहेत. यू यू फॉर अम्ब्रेला. आता पावसाळा आल्यानंतर, आता उन्हाळा संपल्यानंतर काय येतो, मग पावसाळा. पावसाळ्यामध्ये मग छत्री, छोट्या छोट्या मुलांची रेनकोट, मग ह्याची तयारी हो की नाही बघा, ती छत्री. अम्ब्रेला मी छत्री. इकडे काय आहे, युनिफॉर्म. पावसाळ्यानंतर परत शाळा चालू होते, तो गणवेश हो की नाही. तुमच्या शाळेचा गणवेश कसा आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून दाखवा. सांगा, बोलणार ना माझ्याशी. युनिफॉर्म गणवेश. इकडे अर्न सुरई. इकडे काय, वी फॉर वॅन. हां मुलांच्या आवडीची गाडी वॅन. मुलांना गाड्या खूप आवडतात ना. मामाच्या गावाला जायला वगैरे गाडीत बसायचं, खिडकीतून बाहेर बघायचं, खूप आवडतं ना बघा ती व्हॅन. इकडे काय आहे, व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल्स आवडते कुणाकुणाला ते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हां पालेभाज्या. आणि कोण कोण खाते ते पण सांगा छोट्या छोट्या मुलांना. इकडे व्हायलिन. व्हायलिन म्हणजे व्हायलिन आहे बघा. इकडे काय आहे, डब्ल्यू डब्ल्यू फॉर वॉच. वॉच मीन्स घड्याळ. इकडे वेल. वेल म्हणजे विहीर. अशी विहीर पाहिली का गावाकडे असेल ना मामाच्या गावी. इकडे काय आहे, व्हील. व्हील म्हणजे चाक. बैलगाडीची चाक असते का नाही, ती चाक बघा. इकडे काय, एक्स. एक्स फॉर क्रिसमस ट्री. नाताळ वृक्ष हे बघा कसे काय काय आहेत, त्याला चॉकलेट्स परत फ्रूट्स असतं का नाही ते क्रिसमस ट्री. गिफ्ट वगैरे मिळतं ना क्रिसमस डेला. मग हा बघा इकडे काय आहे, आपण बघूया चला. झायलोफोन. लाकडी बाजा. ओके इकडे एक्सरे क्षकिरण. वाय फॉर यॅक. बघा यॅक कसा आहे. इकडे याच कीडा क्रीडा नौका. याच म्हणजे क्रीडा नौका. इकडे यो यो एक खेळणे. आता झेड वर आलो आपण. आता झेड फॉर झेब्रा. बघा झेब्रा कसा आहे दिसतो का. जीप. जीप फॉर चीप. परत झिरो. झिरो मीन्स शून्य. शून्याचं महत्त्व पण खूप मोठं आहे. शून्याशिवाय काय आहे हे की नाही. ज्याच्या मागे शून्य असतो त्याची व्हॅल्यू किती मोठी होते हो की नाही. त्यामुळं शून्य हा खूप महत्त्वाचा आहे बघा. ओके तर आपण आता अभ्यास केलेला आहे
तर तुम्हाला हा अभ्यास कसा वाटला तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि घंटी देखील दाबा म्हणजे आपण तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास असेच नवीन नवीन छोट्या मुलांना छोट्या मित्र मैत्रिणींना नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाईल आणत जाईल तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा थँक्यू बाय.